यशवंत हॉस्पिटल मधील उपचारात डॉक्टरांचा हलगर्जीपणा, धामणी येथील आनंदा नागरगोजे यांची माहिती। याबाबत सविस्तर माहिती अशी की मान तालुक्यातील धामणी येथील आनंदा नागरगोजे यांचा मुलगा श्रीकांत नागरगोजे वय वर्ष 12 हा फेब्रुवारी महिन्यात झाडावरून खाली पडला होता। सुरुवातीला मसवड येथील डॉक्टर अभिजित खाडे यांच्या रत्नदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। डॉक्टर अभिजित खाडे यांच्या सल्ल्याने सातारा येथील डॉक्टर अनिल पाटील यांच्या यशवंत हॉस्पिटलमध्ये दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी दाखल केले होते। तिथे त्या मुलावर 14 दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते। याला 11 महिने झालेत। 11 महिन्यानंतर त्या मुलाच्या जखमेतून लाकडाचे लहान लहान तुकडे निघत आहेत। जखमेतून लाकडाचे तुकडे निघाल्यामुळे वेदना व शारीरिक त्रास होत आहेत। सध्या श्रीकांत यांच्यावर अकलूज येथील खासगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यामुळे माझ्या मुलाला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। यशवंत हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलावर योग्य ते उपचार केले नाहीत असा आरोप आनंदा नागरगोजे यांनी आपल्या आवाज न्यूजशी बोलताना सांगितलंय। मी आनंदा दत्तू नागरगोजे, राहणार धामणी, तालुका मान, जिल्हा सातारा। माझा मुलगा श्रीकांत आनंदा नागरगोजे हा झाडावरून पडला होता। आम्ही रत्नदीप हॉस्पिटल मसवड खाडे डॉक्टर यांच्याकडे स्टेटमेंटसाठी नेला होता, पण तिथं उपचार न होता त्यांनी पुढचा पर्याय म्हणून यशवंत हॉस्पिटल सातारा अनिल पाटील सर यांच्याकडे शिफ्ट केला होता। उपचाराचा दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी सातारा यशवंत हॉस्पिटलला ॲडमिट केलेला होता व तिथे गेल्यानंतर त्यांनी 14 दिवस स्टेटमेंट उपचार केला, पण त्या उपचारामध्ये त्यांनी काही लक्षपूर्वक उपचार न केल्यामुळे त्या पेशंटला आता त्रास होत आहे। लाकडाचे दफले त्या जखमेतून निघत आहेत। 11 महिने झाले तर आम्हाला ऑपरेशनसाठी दुसऱ्या दवाखान्यात आम्ही उपचारासाठी घेऊन आलेलो आहे, तर आम्हाला त्यांनी होणारा खर्च ऑपरेशनचा व पेशंटचा होणारा खर्च त्यांनी आम्हाला तात्काळ आम्हाला पुरेपूर द्यावा ही आमची मागणी आहे, नाहीतर आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकतो ही अशी आमची विनंती आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्क, संदीप जठार, गोंदवले।